आकाशवाणी नागपूर, अपूर्व मासोदकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान कौशल विकास योजनेच्या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या सुमारे 10 लाख उमेदवारांना नोकरी मिळाल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज राज्यसभेत दिली. बहुजन समाज पार्टीनं राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी आज ही घोषणा केली. बसपानं मध्य प्रदेशात 2 तर राजस्थानात 6 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी 2 तर राजस्थानात सत्ता स्थापनेसाठी 1 आमदाराच्या पाठिंब्याची गरज आहे. समाजवादी पक्षानंही काँग्रेसला मध्य प्रदेशात पाठिंबा जाहीर केला आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीच्या निर्वाचित आमदारांची आज बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यपालांना भेटून सरकार बनवण्याचा दावा करण्यात येणार असल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमत मिळालं असून दुसऱ्यांदा हा पक्ष सत्तेवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा हिला नवी दिल्ली इथं तिरंगा झेंडा प्रदान करून तिच्या अंटार्क्टिकातील माउंट विन्सन पर्वतारोहणाच्या अभियानाची सुरुवात केली. अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्टवर विजय प्राप्त करणारी पहिली दिव्यांग महिला आहे. देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गो संरक्षणाचा स्वीकार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज मुस्लिम गोरक्ष संघाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या पाणी, रस्ता, गडर लाईन संबंधी तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविणे हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. कामं करा नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल असा एक कडक इशारा नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी आज दिला. नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रानं स्फटिकांचं अद्भुत जग या नावानं एक प्रदर्शन सुरू केलं असून विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या अभ्यासासाठी विविध स्फटिक, त्यांचं भौतिक तसेच रासायनिक गुणधर्म आणि उपयोगिता दर्शवणारी विविध स्थिर आणि चलित प्रारूप या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. विदर्भात थंडीची लाट कायम असून आज नागपूरचं किमान तापमान 10.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. त्याशिवाय विदर्भातील अकोला आणि बुलढाणामध्ये ही गारठा कायम आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.